नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण सी सॅट डिकोडेड अधिकाऱ्यांच्या लेखणीतून सेकंड एडिशन यामधून आपली सी सॅटची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे समजून घेणार आहेत. जे सर्व अधिकारी मित्र आहेत यांनी आपल्या अनुभवातून या ठिकाणी हे पुस्तक लेखन केलेलं आहे, अत्यंत चांगलं असं पुस्तक, आणि यांनी जी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे की शेवटच्या 60 दिवसामध्ये शेवटच्या 2 महिन्यामध्ये अभ्यास कसा करायचा, सी सॅटला कशा पद्धतीने सामोरं जायचं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मित्रांनो थोडक्यात आधी एक लहानसा 1-2 मिनिटांमध्ये या पुस्तकाचा परिचय आणि नंतर मग त्या स्ट्रॅटेजीकडे आपण वळूया. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर काय काय असणार आहे आपल्या या स्ट्रॅटेजीमध्ये. बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचा अभ्यास कसा करायचा, आकलन क्षमतेचा अभ्यास कसा करायचा आणि निर्णय क्षमतेला कसं सामोरं जायचं. मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर 2 हा सी सॅट असतो हे आपल्याला माहीत आहे. हे सगळे लेखक टीम सारथी अंतर्गत या पुस्तकाचं लेखन करतायत. 8 लेखकांची मिळून ही स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला बघायची आहे. 2013 ते 2019 सगळ्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणाचं महत्त्व आपल्याला बघायचं आहे. आणि 60 दिवस जर मित्रांनो तुम्ही नियोजनबद्ध तयारी केली तर 100% तुम्हाला खूप चांगला स्कोर जो की तुमचा पूर्व परीक्षेचा रिझल्ट आणतो तो या ठिकाणी आपल्याला कसा कव्हर करायचा ते कळणार आहे. पुढे या पुस्तकामध्ये जी उतारे निवडलेले आहे आयोगाच्या धर्तीवर त्यांची निवड आणि मांडणी कशी आहे ते तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला आगामी कालावधीमध्ये अभ्यास करताना सोपा जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो सरावासाठी या पुस्तकामध्ये 200 उतारे आहेत जे की स्पष्टीकरणासह दिलेले आहे. या पुस्तकांचे लेखक जे 8 अधिकारी आहेत ते कोण आहेत मित्रांनो, आशिष बारकुल उपजिल्हाधिकारी, अभिषेक मोहिती उपजिल्हाधिकारी, अभिनव बालुरे अधीक्षक हे लेखक आपण बघतो आहे. पुढे या पुस्तकाला प्रस्तावना सुद्धा आपण बघतो आहे संदीप पाटील सरांची आहे. त्याच्यानंतर अनुक्रमणिका आहे, तुम्हाला प्रत्येक दिवसाचं नियोजन या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पुस्तक कसं वापरायचं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे अधिकारी आहेत त्यांनी जी ग्रुप ॲक्टिव्हिटी केली होती तिच्यानुसार हे नियोजन दिलेलं आहे. सी सॅटचे 60 दिवसामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला तयारी करता येईल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या उक्तीप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे, त्यानुसारचं हे नियोजन असणार आहे. यांनी जे 60 दिवसाचं नियोजन दिलं आहे त्यामध्ये एक 5-5 दिवसाचे तुम्ही स्लॉट पाडायचे आहे आणि 1 ते 5 दिवस जे काही तुम्ही अभ्यास केला आहे त्याचं 7व्या दिवशी आयोगांचे पेपर त्या ठिकाणी सोडवायचे आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. मग ते मूल्यमापन का करायचं, बघा प्रत्येक 7वा दिवस आपण बघतोय तो महत्त्वाचा आहे कारण की आपल्याला त्या ठिकाणी आपलं स्वतःचा किती अभ्यास झाला त्याचं मूल्यमापन करता येणार आहे. आपण 5 दिवसात जी उतारे सोडवलेले असणार आहे, आयोगाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका जे असणार आहे त्याचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहे. मग ते मूल्यमापन कसं होणार, तुम्हाला कसे मार्क्स मिळत आहेत, कट ऑफ्स कसे लागतात, तुमचे उतारे सोडवताना काय चुका झाल्या याचं विश्लेषण आपण स्वतः करून बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सी सॅट डिकोडेड बाय आदित्यराजे पवार IRS UPSC 2017 यांनी जी ही अभ्यास पद्धती सांगितलेली आहे मित्रांनो आपल्याला ती समजून घ्यायची आहे. जे विद्यार्थी मित्र नवीन आहे विशेषतः त्यांच्यासाठी आणि ज्यांनी याच्या आधी एखाद्या 2 वेळेस परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा मला ही स्ट्रॅटेजी फारच महत्त्वाची वाटते आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासमोर ही घेऊन येतो आहे. बघा मित्रांनो स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असली पाहिजे, ती विशिष्ट असते असं यांचं म्हणणं आहे. ती प्रत्येकाची वेगळी असू शकते, बघा प्रत्येकाची काही प्लस पॉईंट असतात मायनस पॉईंट असतात, ती प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आखली पाहिजे आणि यशापर्यंत जायचं म्हणजे सगळे लोक एकाच पद्धतीने जातील असं अजिबात नसतं मित्रांनो, त्याला विशिष्ट मार्ग नाही आहे असं या ठिकाणी पवार सरांचं मत आहे. आपण यशस्वी उमेदवारांचे जसे तसे अनुकरण करणं योग्य नाही आहे असंही आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्यांच्या अभ्यास पद्धती आपलं फक्त मार्गदर्शक ठरू शकतात. आपण आपल्यामधल्या कमतरता आणि स्ट्रॉंग पॉईंट ओळखले पाहिजे आणि मग आपल्या ज्या गरजा आहे आपल्या ज्या क्षमता आहे त्याच्यानुसार सक्सेस उमेदवारांमधील चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. मित्रांनो नेमकं मग काय करायचं आहे, सी सॅट आपण जर बघितलं राज्यसेवा पूर्व परीक्षेला GS 200 गुण आहे, सी सॅटला 200 गुण आहेत, समान गुण आहे. परंतु आपण बघतो सी सॅटकडे कमी लक्ष देऊन त्याची भरपाई GS आपण करू असा विचार तुम्ही कधीही करू शकत नाही कारण की मित्रांनो GS हा विषय फार व्यापक आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही किती अभ्यास केला तरी काही मर्यादा आहेत. तुम्ही जर MPSC पूर्व परीक्षांचं विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की सी सॅटची काठिण्य पातळी कमी कमी होत जाते आहे मित्रांनो. GS उमेदवार हे सी सॅटमध्ये जास्त गुण मिळवत आहे आणि या ठिकाणी आदित्यराजे पवार सर यांनी स्वतःचे गुण सांगितलेले आहे की 2018 यांना सी सॅटला 171 गुण होते मित्रांनो, फक्त सी सॅटला 271 म्हणजे हा फार मोठा आकडा आहे हे लक्षात घ्या. आणि यांना 171 गुण मिळाले, मग या 171 गुणांचं नेमकं
गमक काय आहे, नेमकं का मिळाले हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. जे मित्र अभ्यास करतायत त्यांना नक्कीच याचा खूप मोठा फायदा होणार आहे. बघा, यांचं म्हणणं आहे की शिष्याट करताना काय गोष्टी लक्षात ठेवायचे, पहिलं म्हणजे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. हे शिष्याट म्हणजे आपले जे आयुष्यातील जे आव्हानं येणार आहे, तुम्हाला भविष्यामध्ये जे अडचणी येणार आहे त्याच्या तुलनेमध्ये अत्यंत लहानशी गोष्ट आहे ही, हे आधी लक्षात घ्या. आणि तुम्ही जर अभ्यास करतायत ना, मग मला हे आवडतं आणि ते आवडत नाही असं चालणार नाही आहे. ते कठीण असो सोपं असो तुम्हाला ते करावंच लागेल आणि ते आनंदानेच करावं लागेल, हा एक मुद्दा लक्षात घ्या. शिष्याची तयारी परीक्षा तोंडावर असताना काही दिवसात करता येत नसते मित्रांनो, हिला आधीपासून सराव असावा लागतो. प्रॅक्टिस 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 याच्यावरचं उत्तर या ठिकाणी सर सांगतायत. सरावामुळे आत्मविश्वास वाढतो, तोच आत्मविश्वास परीक्षेत 2 तासाच्या नियोजनामध्ये महत्त्वाचा ठरतो. कारण की काही तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये गेला आणि त्या 2 तासामध्ये मी आता सगळंच करून येतो असं कधीही होत नसतं, त्याला सरावच लागतो. मग तुम्हाला हा सराव करत असताना काय लक्षात ठेवायचं आहे, आयोगाच्या प्रश्नपत्रिकाचा बदलता कल तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, प्रश्नांचे प्रकार तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे, प्रश्नांची काठिण्य पातळी लक्षात घ्यायची आहे. मित्रांनो, आपण याच्या आधीही सीसॅट संदर्भातले काही व्हिडिओज टाकलेले आहे, तुम्ही खाली प्लेलिस्टमध्ये MPSC 2020 नावाची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये बुकलिस्ट वगैरे त्या संदर्भात आपण व्हिडिओज टाकलेले आहे, तुम्ही खाली जाऊन बघू शकतात. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. आपण राज्यसेवापूर्व आणि मुख्य परीक्षे संदर्भातले सगळे जे काही विषय आहे त्यांचे व्हिडिओज, मी क्रमिक पुस्तकाचे असेल, इतर पुस्तकांचे असतील, YCMOU चे असतील किंवा वेगवेगळे ॲक्ट आहेत त्याचे सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे भविष्यामध्ये. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचं नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळत जातील. मित्रांनो, आता बघा, प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो एखादा विषय कमकुवत असतो किंवा त्याचा विषय एखादा विषय खूप चांगला असतो. आता बघा, आपण ज्या विषयामध्ये कमकुवत आहे ना त्याचा अभ्याससुद्धा आपण उत्साही आणि चांगला मूड आहे तेव्हा केला पाहिजे, म्हणजे तो आपल्याला सोपा वाटतो. आपण जर म्हटलो बाबा जेवण झाले, जेवणानंतर लगेच आपला झोपेचा वेळ असतो आणि तेव्हा मग त्याचा सराव आपण जर करायला लागलो अवघड विषयाचा, तर तो आपला कंटाळवाणा होईल. त्यामुळे तेही तुम्हाला बघावं लागेल. आता बघा, सरांनी अनुभव सांगितलेला आहे की UPSC आणि राज्यसेवेच्या पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना चांगले गुण मिळाले नव्हते, परंतु त्यानंतर यांचं म्हणणं की मी जवळजवळ 50 दिवसापर्यंत CSAT चा नियमित व्यवस्थित सराव केला, त्यानंतर मला पुन्हा CSAT च्या अभ्यासाची गरज भासली नाही. गणित बुद्धिमत्तामधील मूलभूत ज्ञान जे 10वीपर्यंत आपल्याला मिळालेले असते त्यावर आपण हा घटक सोडवू शकतो असं या ठिकाणी यांचं मत आहे. मित्रांनो, CSAT ची तयारी करताना यांचं म्हणणं आहे की मागील पूर्व परीक्षेमध्ये CSAT मध्ये आपल्या कोणत्या चुका झाल्या, कुठल्या घटकावरील प्रश्न चुकले, कोणत्या घटकामध्ये चांगले गुण मिळाले, त्यावर्षीचे कट ऑफ गुण काय आहे, विद्यार्थ्यांना मिळालेले सरासरी गुण काय आहे, हे सगळं आपण अभ्यासलं पाहिजे. त्यावरून आपली दिशा आपण ठरवली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे नवीन मुलं आहेत, आता हे वरचे जे मुद्दे झाले हे जुन्या मुलांसाठी झाले, बाबा मागील वर्षाचं मूल्यमापन करा, पण जे नवीन मुलं आहे मग यांनी काय करायचं, तर यांनी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून त्या गुणांचा अंदाज घ्यायचा. आणि आपल्याला जर वाटलं की आपली CSAT ची तयारी चांगली झाली तर मर्यादित वेळ देऊन आपण काही ठराविक घटक त्यावर प्रश्न येण्याची संभावना आहे, जास्त आहे, अशा याची तयारी आपण अतिरिक्त करू शकतो. पुढे बघा मित्रांनो, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन घटकावर यांनी सांगितलेलं आहे, आकलन क्षमता आपण ज्याला तुम्ही म्हणतात की बाबा पॅसेजेस, त्याच्यावर जवळपास 125 गुण आहे आणि त्याच्यामध्ये कमी प्रयत्नामध्ये चांगले गुण मिळू शकतात. कारण की आपण बघतोय याचा संबंध आपल्या पूर्वज्ञानाशी फारसा नसतो. कॉम्प्रिहेन्शन केवळ CSAT साठीच नव्हे तर संपूर्ण तयारीसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे. कारण की मित्रांनो, तुमचा जर वाचन वेग चांगला असेल, तुमची समजून घेण्याची क्षमता चांगली असेल, तर तुम्हाला GS ला सुद्धा फायदा होणार आहे. परंतु मग हा पॅसेज सोडवायचा आहे, तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनची तयारी करायची आहे, मग काय लक्षात ठेवायचं? बघा, प्रथम उतारा तुम्ही वेगाने वाचायला शिकले पाहिजे. कारण की अंतिम पर्याय निवडण्याआधी बहुतेकदा आपल्याला परत एकदा उताऱ्याकडे येण्याची गरज पडते. दुसरं, संख्या, वर्ष, इतर कोणताही डेटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. कारण की ते तुम्हाला जर आवश्यक असलं तरी लगेच शोधता येतं, म्हणून लक्षात तिथे ठेवायचं नाही आहे. पुढे संकुचित दृष्टिकोनातून आपण काही वेळा एखादा पर्याय एलिमिनेट करतो पण ते उत्तर बऱ्याचदा चुकते. त्याऐवजी तो पर्याय व्यापक दृष्टीने जर आपण बघितला तर उत्तर बरोबर येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ब्रॉड व्ह्यू ठेवावा लागेल त्या पॅसेजकडे बघण्याचा, त्या उत्तराकडे बघण्याचा. पॅसेजमधील वाक्यामध्ये किंवा वाक्यातील त्या पर्यायामधील वाक्यात वापरलेली जी भाषा आहे, जे शब्द आहे, ते मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. त्यातील समानार्थी शब्द, त्यातील विसंगती यावर लक्ष द्या. एखादा शब्द समजला नसल्यास तो इंग्रजीतील उतऱ्यामधून वाचायला शिका मित्रांनो. कारण इंग्रजीवर सुद्धा तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला इंग्रजीवर एक पॅसेज त्या ठिकाणी येणार आहे, म्हणून तुम्ही इंग्रजीलाही दुर्लक्ष करू शकत नाही. आता काही ठिकाणी बघा, टोकाचा अर्थ दर्शविणारे शब्द आहे ते व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. फक्त, च, प्रत्येक, बहुतेक, काहीच, केवळ असे शब्द मित्रांनो फसवतात. याच्यातून अर्थ बदलून जातो वाक्याचा पूर्ण, ते लक्षात घ्या.
असे म्हटले जाते की ॲप्टिट्यूडमध्ये काही सुधारले जाऊ शकत नाही, ती काहीतरी करण्याची आपली नैसर्गिक क्षमता आहे. पण सरांचं म्हणणं आहे की मला असं वाटते की सी सॅटच्या पेपरसाठी आपल्याकडे जे काही ॲप्टिट्यूड आहे ते सरावाने वापरण्याची सवय होणे गरजेची आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे आहे ते आपलं वापरता तरी आलं पाहिजे. बुद्धिमत्ता अंकगणितासाठी आयोगाने मागील वर्षी जे विचारले प्रश्न आहे ते आपण सोडवले पाहिजे, त्याची उत्तरं त्या ठिकाणी आपण सोडवले पाहिजे, म्हणजे आपला आयडिया येईल. मग याच्यामध्ये काय वापरायचं तर सरांनी वापरलं आहे आर्यांचं सी सॅट, अग्रवाल सरांचं रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या पुस्तकातील यांनी सराव केला होता. आपण बघतो 171 मार्क्स आहे, खूप चांगले मार्क्स आहे. तुम्ही हे पुस्तक मित्रांनो नक्कीच वापरू शकतात. परीक्षेच्या वेळेमध्ये एखादा नवीन अनोळखी प्रकार आयोगाने विचारला तर तो सोडवता येत नसेल तर अशा प्रश्नांना तुम्ही शेवटी त्या ठिकाणी सोडवू शकतात. हाही मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. मग आता तुम्ही हे सगळं केलं आहे, परीक्षेचा दिवस आला, पेपर सोडवायला तुम्ही बसलेले आहे, तिथे तुमची मेंटॅलिटी काय असली पाहिजे? तुमचं मन शांत असलं पाहिजे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे की आपली कामगिरी चांगली होईल, माझी कार्यक्षमता भक्कम आहे. या काळामध्ये तुम्ही सकारात्मक असली पाहिजे, कारण की मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे. कमी वेळेमध्ये तुमची क्षमता तिथे तपासायची आहे, तुमच्या मनाची स्थिरता एकाग्रता त्या ठिकाणी पाहिल्या जाणार आहे. पेपर अवघड आला किंवा एखादा प्रश्न सोडवता आला नाही म्हणून तुम्ही गोंधळून जाऊ नका, कारण की तुमची त्या ठिकाणची क्षमता आयोगाला बघायची असते, ते लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी या पुस्तकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सराव करण्यासाठी जे पॅसेजेस दिलेले आहे आणि ही सगळी स्ट्रॅटेजी आपण बघतोय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढे आकलन क्षमतेचे सगळे पॅसेज वगैरे आहेत. मित्रांनो मला असं वाटतं आपण जी ही चर्चा केली याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतील. जे विद्यार्थी मित्र सिरियसली अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी एक शेवटचे 60 दिवस जरी तुमच्याकडे असतील तरीही तुम्ही तयारी करू शकतात आणि त्याच्यातून या ठिकाणी 100% सी सॅटला एक चांगला स्कोर आणू शकतात. मित्रांनो आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना जे हा व्हिडिओ बघतायत सगळ्यांना येणाऱ्या या परीक्षेसाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा, बेस्ट लक, धन्यवाद.